ઉમરગામની અડીને આવેલા મહારાષ્ટ્રના દહાણુ તાલુકાના રાયગામના 27 વર્ષીય દિલીપભાઈએ પોતાના ટેટુ ચિતરવાની અદભુત કળાને કારણે મુંબઈ ખાતે યોજાયેલ રૂક ફેસ્ટિવલમાં અલગ આકર્ષણ ઉભું કર્યું હતું. મુંબઈના વાસી ખાતે યોજાયેલ ફેસ્ટિવલમાં દિલીપભાઈએ એક દાંત પર શંભાજી મહારાજ તથા પીઠ પર શિવાજી મહારાજનું ટેટુ ચિત્રી કલાકૃતિમાં અનોખું પ્રદર્શન કર્યું હતું. આ સ્પર્ધામાં દેશભરમાંથી 150 જેટલા સ્પર્ધકોએ ભાગ લીધો હતો. દહાણુના રાય ગામના કલાકાર દિલીપ પટેલે અત્યાર સુધી અનેક કોમ્પિટિશનોમાં ભાગ લઈ રાષ્ટ્રીય તેમજ રાજ્યકક્ષાએ અનેક મેડલો મેળવ્યા છે. દિલીપ નરોત્તમ પટેલ આહે. મી ડહાણુ येथील રાયા गावातील रहिवासी असून माझे शिक्षण विज्ञान शाखेत झाले आहे. लहानपणापासून मला ड्रॉइंगची आवड होती म्हणून मी टॅटू या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला. यासाठी मला खूप काही स्ट्रगल करावे लागले. माझी घरची परिस्थिती खूप बिकट असून सुद्धा मी यामध्ये पुढे जात जात गेलो. स्टार्टिंगला मला खूप सारे स्ट्रगल करावे लागले पण हळूहळू करता करता मी याच्या क्षेत्रात माझी आवड पुढे पुढे निर्माण होत गेली आणि मी नॅशनल आणि इंटरनॅशनल पातळीवर खूप सारे अवॉर्ड भेटले आहेत. आता झालेल्या इन ब्रदर टॅटू फेस्टिवलमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या कार्यपद्धतीबद्दल मी दोन टॅटू बनवले. त्याच्यासाठी मला 8 तासाच्या अवधी लागला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या टॅटू मी अशा प्रकारे बनवले की त्याच्यामध्ये आपला महाराष्ट्राचा किल्ला दिसतो, मागे राजमुद्रा दिसते आणि शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा किल्ला प्रतापगड दिसतो. शिवाजी महाराजांनी आपल्या महाराष्ट्रासाठी खूप सारं काही केलं. त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल आणि कार्यश्रेणीबद्दल मी दाखवण्यासाठी हा टॅटू केला. आपल्या क्षेत्रामध्ये खूप सारे असे मुले आहेत ज्यांना आवड काही वेगळी असते आणि ते लोक काही वेगळं करत असतात. त्यांच्यामुळे आपण तेच करा ज्यांच्यामध्ये आपल्याला आवड असते.